अकोल्यात आदर्श कॉलनी आदर्श पार्कमध्ये एक आगळावेगळा म्हणजेच आपल्या वटवृक्ष मित्राचा केक कापून सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या सोहळ्यात स्थानिक वृक्षप्रेमी व उपजिल्हाधिकारी सुद्धा या सोहळ्यात उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावून वृक्षप्रेमी मित्रांना धन्यवाद दिले. शहरातील आदर्श कॉलनीतील एका पार्कमध्ये एका वडाच्या वटवृक्षाला सजवलेलं वृक्ष छायेखाली केक कापून एक आनंद सोहळा म्हणजेच फ्रेंडशिप डे यानिमित्त या वृक्षाचा 5वा वाढदिवस आहे. आपण म्हणत असाल एवढा भला मोठा वृक्ष 5 वर्षाचा कसा असू शकतो, पण या मागची कहाणी तशी काही वेगळी आहे. 5 वर्षापूर्वी शहरातील रस्ते बांधकामासाठी अडथळा ठरत असलेल्या या वृक्षाला कापण्यात आले, पण वृक्षमित्र अजय गावंडे यांनी या वृक्षाला पूर्णतः कापू नये, या वृक्षाचा आम्ही पुन्हा रोपण करू असा ध्यास प्रशासनासमोर ठेवला आहे आणि त्यांनी मान्य करत या वृक्षाला मुळासकट क्रेनच्या सहाय्याने आदर्श कॉलनीतील बगीचामध्ये आणण्यात आलं आणि ह्युमिक ॲसिड आणि वेगवेगळे रासायनिक खतांचा वापर करून या झाडाला पुनर्जन्म दिला. झाडाला काही दिवसातच पुन्हा पालवी फुटली आणि या वृक्षप्रेमींच्या आनंदात खूप मोठी भर पडली आणि 40 ते 50 वर्ष जुनं झाड पुन्हा पुनर्जीवित झाल्यात. आणि म्हणूनच दरवर्षी या झाडाचा आपला मित्र आपला सखा असं समजून फ्रेंडशिप डेच्या दिवशी या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. 5 वर्षापूर्वी हिराबाई प्लांट भागात ह्या वडाचं झाड वाऱ्यामुळे उन्मळून पडलं होतं आणि त्यानंतर आम्ही विचार केला की या झाडाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील का. मग आम्ही 10x10 गड्डा खोदून त्यात कापसाची काळा गाळाची माती आणून ह्या झाडाला ट्रान्सपोर्टेशन करून क्रेनच्या सहाय्यानं JCB च्या सहाय्यानं आणि ट्रकच्या सहाय्यानं ते आणून आम्ही हा वृक्ष लावला आणि तो जगला. जगल्यानंतर दर वर्षी याचा हा चांगल्या प्रकारे आम्ही वाढदिवस साजरा करतो. आमचे मित्रमंडळी सगळे जमा होतात आणि आम्ही दरवेळेनं हे करतो आणि यावर्षी खडसेसाहेबही उपस्थित होते जिल्हाधिकारी आणि आम्ही सर्व मिळून हा दरवर्षी केक कापून साजरा करत असतो. योग का करत नाही आपण? उन्मळून पडलेलं झाड पुनर्रोपण करून पाहायचं काही हरकत आहे का? आणि आपल्याला त्यासाठी मनपाची मदत मिळते, लोकं जमतात आणि यासाठीच्या लागणारा खर्च कोणीही आमच्याकडून घेतला नाही. विनामूल्य आम्हाला क्रेन भेटली होती, ट्रक भेटला होता आणि लोक भेटले, चांगले लोकांशी जुळलो आम्ही आणि त्याच्यासोबत रासायनिक खतं ह्युमिक ॲसिड हे सर्व विनामूल्य भेटलं आम्हाला. आमचा आज मैत्री दिवस आहे, फ्रेंडशिप डे आहे आणि याचा आमच्यासोबत मैत्रीचं नातं आहे आणि तोच दिवस आम्ही दरवर्षी साजरा करतो याचा वाढदिवस म्हणून. याला आम्ही नाव जीवन दिलेलं आहे. या आगळ्या वेगळ्या आनंदाच्या आणि ऑक्सिजन देणाऱ्या वडाच्या वटवृक्षाला पुनर्जन्म देऊन वृक्षप्रेमीने या क्षेत्रात एक नवीन क्रांती केली आणि प्रशासन अशा पुनर्जीवित आणि पुनर्जन्म देणाऱ्या वृक्षमित्रांना त्यांच्या कार्याला सलाम करते आणि अशा कार्यक्रमांसोबत आम्ही सदैव प्रशासक म्हणून सोबत राहू अशी ग्वाही अकोल्याचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितलं आहे. नाही, आज आपल्या अकोला जिल्ह्या अकोला शहरामध्ये निसर्ग गार्डन आहे, तिथं आमचे मित्र आहेत अजयजी गावंडे साहेब. त्यांनी 5 वर्षापूर्वी या झाडं मृतावस्थेत आलं होतं आणि त्याला पाडण्याचा उपक्रम होता तोडण्याचा, पण तो त्यांना तोडून देता त्याचं पुनरुज्जीवन इथं करून या ठिकाणी लावलेलं आहे. आता आपण बघत आहात की झाड कुठे शानदार डवलत आहे, याचं श्रेय आमचे सर्व इथले अजयजी गावंडे आणि त्यांना जाते. आणि आज आम्ही या वडाच्या झाडाचा 5वा वाढदिवस या ठिकाणी हर्षोल्लासात साजरा केला. व्यक्तीच्या याच्यासाठी केक कापताना मी पाहिलं, परंतु पहिल्यांदा झाडासाठी केक कापून त्याचा आनंद आम्ही या ठिकाणी व्यक्त केला. तो खऱ्या अर्थाने आनंद आहे, कारण यावर्षी कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय असते हे आपल्याला खऱ्या अर्थाने कळलं आणि म्हणून ऑक्सिजनची गरज लक्षात घेता जसं एखाद्या माणसाला आपण जगवतो तसं या झाडाला यांनी जगवलं. खऱ्या अर्थाने माणुसकी जपली असं म्हणायला काय हरकत. या सोहळ्यात सहभागी झालेल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते, त्याचप्रकारे या वटवृक्षाला फ्रेंडशिप बँड बांधून हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला. महिलांचे म्हणणे आहे की कोरोना काळात ज्याप्रकारे सर्वांना ऑक्सिजनची काय किमया असते हे सर्वांनी पाहिलं आणि सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष हे वड आहे आणि त्याचं संवर्धन आम्ही केलं आणि तो आमचा खरा मित्र आहे म्हणून त्याला आम्ही आज फ्रेंडशिप डे बेल्ट बांधून त्याच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे किंवा घेत राहू. ओम भिरडे, ANN News, अकोला. आज आम्ही हा जो झाडाचा वाढदिवस केला म्हणजे आपण सगळेजण ऐकतो की मुलाचा वाढदिवस आहे, कोणत्या मोठ्यांचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, पण आज तुम्ही विशेष असं ऐकाल की हा झाडाचा वाढदिवस आहे आणि वडाच्या झाडाचा वाढदिवस आहे. आम्हाला इथं येऊन खूप आनंद वाटला. हा पुनरुपित केलेलं झाड आहे जे आता मृतावस्थेत वाढलं असतं. आपण रोडच्या आजूबाजूने मोठमोठे झाडं तोडतात तर आपले जे गावंडे सर आहेत त्यांनी हे झाड तिथून उचलून आणून इथं जगवलेलं आहे, त्याचा आम्हाला एवढा आनंद आहे. आमच्या सगळ्या ग्रुपनं हा वाढदिवस आम्ही दरवर्षी इथं चांगल्या प्रकारे साजरा करतो आणि आपल्या सगळ्यांना कोरोनाच्या काळात झाडाचं एवढं महत्त्व कळलेलं आहे, त्यातल्या त्यात वडाचं झाड जे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देते
आणि ऑक्सिजनचं महत्व खरंच आपण जे 15 ते 20 दिवस स्ट्रगल केली ऑक्सिजनसाठी आपल्या पूर्ण भारतानेच, आणि ती सगळ्यांना आता माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक जण मला तर वाटते हे न्यूज ऐकून म्हणजे आनंदित होईल की नाही ऑक्सिजन आता तेवढ्या प्रमाणात वाढेल. आणि प्रत्येकानं असं आपलं एक एक झाड जरी जगवलं तर आपलं म्हणजे खूप ऑक्सिजन लेवलही वाढेल आणि पर्यावरण आपलं खूप चांगलं होईल असं मला वाटते. आम्ही आज त्याला फ्रेंडशिपमध्ये बांधलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं म्हणजे आपलं पर्यावरणाशी खरोखर फ्रेंडशिप जेव्हा होईल तेव्हाच आपल्या पूर्ण पर्यावरण जगाचं कल्याण होईल असं मला वाटते. तर आपण थोडीशी सुरुवात इथून केली की आम्ही या झाडाशी फ्रेंडशिप केलेली आहे की आम्ही या झाडाची काळजी घेऊ. हे झाड तर आपली काळजी घेईलच, फक्त मनुष्य प्राण्याकडूनच आपण त्याची काळजी घेऊ की नाही याची आम्ही आज त्यांना ग्वाही दिली की आम्ही काळजी घेऊ. पर्यावरण आपल्याला नेहमीच देत राहते पण आपणच कधी त्यांना दिलेलं नाही आहे. हा वसा आम्ही आज घेतलेला आहे आमच्या ग्रुपनं. त्यामुळे याच्यानंतरही आम्ही असे मोठे मोठे झाडं पुनरुपित करू आणि त्यांचं संवर्धन करू. आज जसा वसा घेतला आहे आणि आम्ही असं त्याला वचन दिलं आहे आणि फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे.